नालासोपारा येथील सुधीर सिंग या तरुणाच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने विविध ठिकाणाहून 6 आरोपींना अटक केली आहे. यातील एका आरोपीला पेल्हार पोलिसांच्या 3 पोलिसांनी पुण्यात थरारक पाठलाग करून अटक केली आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली होती. कांदिवलीत राहणाऱ्या सुधीर सिंग वयवर्ष 27 या तरुणाची गुरुवारी रात्री काही गुंडांनी धारधार शस्त्राने वार करून हत्या केली होती. नालासोपारा पूर्वेच्या गावराई परिसरात ही घटना घडली होती. आरोपींच्या शोधासाठी पेल्हार पोलीस तसेच गुन्हे शाखेची विविध पथके तयार करण्यात आली होती. या प्रकरणी शनिवारी पेल्हार पोलिसांनी 3 आरोपींना मध्यवर्ती गुन्हे शाखेने 2 तर गुन्हे शाखा 2 पथकाने अटक केली आहे. सूरज चव्हाण वयवर्ष 25, अखिलेश सिंग वयवर्ष 27, साहिल विश्वकर्मा वयवर्ष 21, विकास पांडे वयवर्ष 24 आणि सुरेंद्र पाल वयवर्ष 27 अशी आरोपींची नावे आहेत. मयत सुधीर सिंग एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. त्याचा विकास पांडे याच्याबरोबर आर्थिक वाद होता. त्यानेच इतर साथीदारांच्या मदतीने ही हत्या घडवून आणली. कट रचून ही हत्या केल्याने या प्रकरणात 120 हे कलम वाढविण्यात आल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी दिली. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.